हेलो फ्रेंड्स, तर आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर हे मेथीचे पराठे बनवताना पिठात कुठली जिन्नस टाकायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यातला एक महत्त्वाचा पदार्थ तो काय आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे। तर हे मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी 1 कप मेथी घेतली आहे आणि ती अशा प्रकारे अगदी बारीक कापून घेत आहे। बघू शकता अगदी कोळी मेथी मी घेतलेली आहे, म्हणून त्याची काही थोडेफार देठही घेतलेली आहेत। तुमच्याकडे जर कोळी मेथी नसेल तर तुम्ही फक्त पानेच घेतली तरीही चालणार आहे। आणि अशा प्रकारे मी ही मेथी पूर्ण बारीक कापून घेतलेली आहे। शक्य तितकी बारीक आपल्याला ही मेथी कापून घ्यायची आहे। नंतर मी ही मेथी एका प्लेटमध्ये टाकून घेत आहे। अशा प्रकारे ही सर्व मेथी घेतली की त्यात आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊया। त्यात मी 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेत आहे। नंतर मी त्यात 1 पाव कप बेसन पीठ टाकून घेत आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे कप नसतील तर तुम्ही वाटीचं मेजरमेंट वापरलं तरीही चालणार आहे। नंतर मी त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून टाकून घेत आहे। तुम्ही मिरची कमी जास्त तुमच्या आवडीनुसार यात टाकू शकतात। अशा प्रकारे हे झालं की त्यात मी 1 पाव चमचा हळद टाकून घेत आहे। नंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे। लाल तिखटामुळे छान असा कलर पराठ्यांना येणार आहे, तुम्ही ही स्किप केलं तरीही चालणार आहे। नंतर त्यात मी 1 चमचा धनेपूड टाकून घेत आहे आणि नंतर 1 पाव चमचा मी ओवा टाकत आहे। आणि ह्या ओवा टाकताना अशा प्रकारे आपण हातावर चुळून टाकायचे आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या पराठ्यांमध्ये उतरणार आहे। आणि नंतर त्यात 1 चमचा पांढरं तीळ टाकून घेत आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। त्याचप्रमाणे 1/2 वाटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि नंतर 1 चमचा मी तेल टाकत आहे। इथे मी थंड तेलाचाच वापर करत आहे। आणि नंतर पराठ्यांमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण यात 1 पाव चमचा दही टाकणार आहोत। अगदी महत्त्वाचा पदार्थ आहे, दही टाकल्यामुळे छान असे मऊ हे पराठे होणार आहे आणि तुम्ही कितीही वेळ ठेवले तरी ते अगदी मऊच राहणार आहेत। अशा प्रकारे आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामुळे आणि मेथीची भाजी ओली असल्यामुळे अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे, त्यामुळे सर्वात आधी आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यात आपण गरजेनुसार पाणी टाकून त्याचा एक गोळा बनवून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी किंवा पुरीसाठी गोळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी दाटसरही नाही आणि अगदी सैलही नाही अशा प्रकारे हे पीठ मी भिजून घेतलेलं आहे। नंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकून हे एकदा मळून घेत आहे, त्यामुळे छान असं हे मऊ लुसलुशीत हे पीठ होणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मस्त असं हे तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता हा पिठाचा गोळा मी 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करत ठेवत आहे। तुम्हाला जर अगदी घाई असेल तर तुम्ही तेल लावल्यावर लगेचच याचे पराठे केले तरीही चालणार आहे, किंवा मग 10 ते 15 मिनिट हे बाजूला ठेवलं तरीही चालणार आहे। अशा प्रकारे जवळपास 15 मिनिट झालेले आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं सेट झालेलं आहे। अशा प्रकारे हे झालं की त्याचे आपण उंडे बनवून घेऊया। अशा प्रकारे मी आपल्याला ज्या साईजचा पराठा पाहिजे त्या आकाराचे हे उंडे बनवून घेत आहे। त्याचप्रमाणे मी बाकीचेही सर्व उंडे बनवून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे मी जवळपास 7 ते 8 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि नंतर याचे मी पराठे बनवून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही अगदी पीठही किंवा तेलही न लावता पराठा लाटला तरीही चालणार आहे, किंवा मग थोडंसं पीठ टाकून हा पराठा आपण बनवून घेऊ शकतो। आपण जरी पीठ लावलं तरी पराठा बनवल्यानंतर याला पीठ दिसणार नाही, कारण यात भरपूर असं आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे पीठ लावून आपण पराठा लाटला तरीही तो पिठाचा दिसणार नाही। बघू शकता अशा प्रकारे हा पराठा मी लाटून घेतलेला आहे। हे बघा, अगदी जाडही नाही अगदी बारीकही नाही, अशा प्रकारे हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही एकाच वेळी सर्व पराठे लाटून घेतले तरीही चालणार आहे, किंवा मग 1-1 पराठा लाटून भाजला तरीही चालणार आहे। अशा प्रकारे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर हा पराठा टाकून घेतलेला आहे। आपल्याला हा पराठा मीडियम फ्लेमवर भाजायचा आहे। सुरुवातीला अगदी लगेचच आपल्याला हा पराठा उलट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर मी 1 चमचा तेल टाकून घेत आहे आणि हा पराठा उलट करून घेत आहे। अगदी 2 ते 3 स्टेपमध्ये आपल्याला हा पराठा उलट करायचा आहे। सतत आपण जर हा पराठा उलट केला आणि लो फ्लेमवर जर आपण हा पराठा भाजला तर हा पराठा कडक होण्याची शक्यता असते, म्हणून अगदी 2 ते 3 स्टेपमध्येच हा पराठा आपण भाजायचा आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही 2 ते 3 वेळा
उलट केलेला आहे, पण शक्यतो कमी वेळा याला उलट करून हा पराठा भाजायचा आहे। त्याचप्रमाणे मी दुसराही पराठा तुम्हाला भाजून दाखवत आहे। तुम्ही बघू शकता हाही पराठा व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे। चला तर मग छान असे मेथीचे मऊ लुसलुशीत पराठे आज आपण बनवलेले आहेत। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा।